नारायणी तुझ्यासारखी सून मिळाली माझं नशीबच म्हणायचं, तुला मूल होणार आहे ना म्हणून त्या बायेनं हिरला सोडले आणि आता माझ्या गजाला धरलंय बघ, मुद्दामच करते ती सगळं। सासूबाई पण हे कसं शक्य आहे? आता काय सांगू तुला नारायणी, अग तुम्हाला मनापासून सांगते, जर हे या सगळ्यातून सुटले ना माझे माझे खरंच खूप आशीर्वाद लागतील तुम्हाला। सुटला म्हणून समजा आणि आशीर्वाद आत्ताच द्या। ठीक आहे, मग तुम्हाला एकदम झाक आणि समजून घेणारी बायको म्हणून तथास तू। अगदी तुझ्यासारखी समजून घेणारी मिळाली। बरं झालं मी तुमच्यासाठी खीर केली आहे। खीर? हो। क्या बात है, अगं ऐकशील का तू हे काय करते? अरे लग्नाच्या गोष्टी चालल्यात तुझ्या। मग कधी करणार लग्न? अरे लगीन जमत नाही म्हणून हे असलं वागणं शोभतं का तुला? कसलं थोरला झाला आता धाकटा? आई अग कशाबद्दल बोलतेस तू? तुला चांगलं कळतं का ज्या मी कशाबद्दल बोलते ते? खबरदार पुन्हा तिच्या बरोबर दिसलास तर। आता कुणा बरोबर पाहिलंस तुम्हाला? तिला तर मी झापणारच आहे पण तुला भी सांगून ठेवते का ज्या बस झाली इथे रा। तुला थोडी भी लाज शिल्लक असेल ना तर माझ्या पोराला सोड, तुला लागेल तेवढं सोनं नाणं दे पण माझ्या पोराला नादाल नको लावू। तो ह्यांना सांगून तुला जमिनी भी द्यायला लावी पण माझ्या पोराला सोड। काय बोलता आहे तुम्ही मला नाही कळत आहे। आणि यांच्याशी नाहीच बोलत आहे मी, पाहत आहे की तुम्ही नाही बोलत आहे। मी या ईरबद्दल बोलत नाही आहे, तुला चांगलं ठाव आहे। तू पटकन आंघोळ करून घे आपण मग बाहेर जाऊया। वीर मी आंघोळ केली आहे। काय वाटत नाहीये की तू एवढी फ्रेश आहेस त्यामुळे सांगतोय, फ्रेश होऊन घे ना मग बाहेर जाऊ। नाही वीर मला थंड पाण्यात हात नाही घालायचंय। मग एक काम करते, माझ्यासाठी त्या दिवशी केला होतास तसा मस्त आल्याचा चहा करून आणतेस प्लीज। चहा? वीर ही काय चहा पिण्याची वेळ आहे का? चहा प्यायला कोणती आली वेळ? हे बघ आणि तसंही प्रेग्नेंट तू आहेस त्यामुळे वेळा वगैरे पाळायच्या असतील ना तर ते तू पाळायचेस मी नाही। वीर तू आहेस ना लहान मुलांसारखे हट्ट धरतोस। हो पण ते हट्ट पूर्ण झाले की हट्ट करणं बंदही करतो त्यामुळे चल ना प्लीज 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 प्लीज। थँक्यू आनंदे। मगाशी गोरख काकांची बोलताना तू फोन कुठे ठेवलास? आहे ना माझ्याकडे धर। आयुष्य पत अगं कसला घाबरलो होतो मी, मला वाटलं फोन हरवला की काय। आयुष्य पत काय झालं? मी माझा फोन खोलीतच विसरले। नारायणी घाबरतेस कशा ना एवढी, असेल ना वरतीच असेल। पण वीर आहे रूम मध्ये। वॉशरूम मध्ये गेलो होतो। मग दाराला कडी लावायची काय गरज होती? नारा अगं तू चहा बनवायला गेली होतीस ना, म्हणजे 10-15 मिनिटं तर लागणारच तुला, तेवढ्यात ती आनंदी वर आली असती। म्हणजे मला ती मुलगी ना अजिबात पावत नाही। मला सांग तू काय घाबरलीस एवढी? मी कुठे घाबरले? घाबरली नाहीस का? केवढा घाम आला तुला, काय झालं? हा ते धावत आले ना म्हणून। धावत तू? माझी नारायणी कशी आहे ग? नारायणी मस्त मजेत आहे की, पण तशी मस्त मजेत ती बाळाचा जन्म होईपर्यंत राहायला हवी ना। काय म्हणतेस मला कळत नाहीये। आका म्या जे भी बोलते ते नारायणीच्या काळजी पोटीच बोलते ना, व फक्त वेळात वेळ काढून जरा इथं येऊन जा म्हणजे झालं। अगं मी येणारच होते पण ए बाई तुम्हाला सांग ना नक्की काय झालंय। तुम्ही वाड्यावरच या ना मग बोलूया आपण। आता ते पेपर्स नेऊन तात्याच्या तोंडावर फेकते, तरच माझ्या मुली मागची तात्याची साडेसाती संपेल। पिंजरा।